रामनवमी उत्सवासाठी शिर्डी आणि शेगाव नगरी सज्ज झाली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान आणि शेगाव येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान रामनवमी उत्सवासाठी सज्ज झाले असून या दोन्ही तीर्थस्थळी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. उत्सवात महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिर्डीतील साईबाबा संस्थानाचा रामनवमी उत्सव आजपासून सुरू झाला असून 29 ते 31 मार्च या कालावधीत इथे 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. विविध धार्मिक कार्यक्रम या दरम्यान होणार आहेत. शिवाय रामनवमीला अर्थात 30 मार्चला साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला. शिर्डीत दाखल झालेला एकही भाविक दर्शनाशिवाय परत जाणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. रामनवमी उत्सवाचा भाग म्हणून आज साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणूक पार पडली. या उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसह साई भक्त पायी दाखल झालेत. शिर्डीसह शेगाव येथील श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. विशेष म्हणजे गुढीपाडव्यालाच या उत्सवाला प्रारंभ झाला असून रामनवमीला मोठा उत्सव होणार आहे. त्याचाच भाग म्हणून काल गजानन महाराज मंदिरात अध्यात्म रामायण स्वाहाकार यागाला प्रारंभ झालाय. रामनवमी उत्सवासाठी शेगावमध्येही राज्यभरातून शेकडो दिंड्या आणि भाविक दाखल झालेत.